दंडवत प्रणाम। अखिल भारतीय महानुभाव संमेलन व श्री भगवद्गीता जयंती महोत्सव गुजरात राज्य। महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवरती वाळवील तालुका कापरडा जिल्हा बलसाड गुजरात या ठिकाणी महानुभाव पंथाचे भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे। ज्यांनी या संमेलनाचं आयोजन केलेलं आहे ते माननीय दिनकर अण्णा पाटील, अखिल भारतीय महानुभाव परिषद राष्ट्रीय संघटक व त्यांचे सहकारी माननीय आमदार जितूभाईजी चौधरी, गुजरात राज्य माननीय आमदार बाळासाहेब सनप नाशिक, माननीय आमदार सुनीलजी भुसारा विक्रमगड, माननीय श्री दत्ताजी नाना गायकवाड नाशिक, माननीय श्री प्रकाश शेठ नन्नवरे नाशिक व माननीय श्री राजेंद्र भाऊ जाई भावे नाशिक। या लोकांच्या विचारातून, या लोकांच्या संकल्पनेतून 2022 या साली नाशिक या शहरामध्ये एका आगळ्या वेगळ्या धर्मकार्याचा धर्मप्रचाराचा आरंभ झाला आणि त्या शृंखलेमध्ये त्या हारामध्ये अजून एक पुष्प या गुजरात राज्यात होत असलेल्या या संमेलनाच्या निमित्ताने गुंफल्या जात आहे। खरं तर महानुभाव पंथाला या अशा मोठ्या कार्यक्रमाची गरज का पडावी हा आजचा प्रश्न आहे। पंथीय विकास खूप झाला, वैयक्तिक विकासही खूप झाला, मात्र पंथाचं नाव विधानभवनामध्ये माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आदरपूर्वक आणि निधीच्या माध्यमातून पंथाचं नाव जेव्हा जाहीर झालं हा आमच्यासाठी गौरवाचा गोष्ट आहे। आणि हे कशामुळे साध्य झालं तर नाशिक येथे 2022 जो सोहळा झाला त्या सोहळ्याच्या निमित्ताने फडणवीस साहेबांनी आपली उपस्थिती दर्शवली आणि त्या माध्यमातून जाळीचा देव असेल, पोळीचा देव असेल, पैठण असेल, अनेक तीर्थक्षेत्रांना निधी देण्याचा त्यांनी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली हा आपल्यासाठी गौरवाचा विषय आहे। आणि म्हणून त्या धर्तीवरती ही जी आयोजक मंडळी आहे यांनी गुजरात राज्यामध्ये असलेला जो भरवतचा जो आपला प्रश्न आहे, हरिपाळ देवाचा जो राजवाडा आहे, आमचा परंपरेचा आणि सर्वज्ञ श्री चक्रधरांनी आपल्या आचाराचं विचाराचं उगम जिथून केला ते क्षेत्र आमच्यासाठी पवित्र आहे, पावन आहे आणि ते आम्हाला वंदनीय पूजनीय आहे, पण त्या ठिकाणी आम्ही पोहोचू शकत नाही। या भावनेने, या संकल्पनेने हा विषय सरकार दरबारी मार्गी लागावा या उद्देशाने, या हेतूने आयोजक मंडळीने या सोहळ्याचं नियोजन केलेलं आहे। आणि या सोहळ्यासाठी गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांना निमंत्रित करून या सोहळ्यामध्ये आपल्या भरवतचा प्रश्न हे त्यांच्यासमोर आपल्याला मांडायचे आहे। सोबतच या सोहळ्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, इतरही मंत्रिमंडळ, आमदार, इतरही पक्ष सर्व पदाधिकारी ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। तर आपण महानुभाव पंथीय म्हणून आपल्याला काय करायचं आहे, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना एक निवेदन करतो की आपण जास्तीत जास्त प्रमाणात या कार्याचा, या सोहळ्याचा प्रचार आणि प्रसार आपल्या माध्यमातून आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या बांधवापर्यंत, आपल्या उपदेशी प्रत्येक सद्भक्तापर्यंत याचा प्रचार आणि प्रसार आपण करायचा आहे। या प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून जो समुदाय त्या ठिकाणी जमा होणार आहे, आपली एक मेजॉरिटी ही पंतप्रधान समोर दिसली पाहिजे, बहुसंख्येने आपण तिथे प्रदर्शित झालो पाहिजे हा यामागचा हेतू आहे। आणि या बहुसंख्येने प्रदर्शित होण्यामागे आपला भरवतचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी ही सर्व खटाटोप चालू आहे। आज शेंदूरजण या ठिकाणी निमंत्रण देण्याच्या निमित्ताने आम्ही इथे आलो। या यूट्यूबचे सर्वे सर्वा जे आहेत त्यांची आमची भेट झाली आणि त्यांनी आम्हाला एक विनंती केली की आपण या कार्यक्रमाच्या संदर्भात एक आव्हान आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून द्यावं। आणि हा पंथाचा प्रचाराचा आणि प्रसाराचा एक भाग आहे,
अनेक जण आपापल्या आश्रमातून आपापल्या मठमंदिरातून प्रचार आणि प्रसार करत असतात, पण यांचा हा जो प्रयत्न आहे हा स्तुत्य आहे। आणि अशीच सद्बुद्धी ईश्वर त्यांना देव। मी या ठिकाणी या यूट्यूब चॅनलला भरभरून शुभेच्छा देतो आणि आपलं कार्य भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हो ही ईश्वरच्यानी प्रार्थना करतो। आणि परत एकदा आपणा सर्वांना आवाहन करतो की आपण सर्व या कार्यक्रमाला दिनांक 20, 21, 22 डिसेंबर 2023 रोजी नाशिकपासून 80 किलोमीटर लांब असणारं हे वाळवीर गाव या ठिकाणी आपण उपस्थित राहायचं आहे। नाशिक रेल्वे स्टेशनपासून किंवा नाशिक बस स्टँडपासून आपल्याला येण्याजाण्यासाठी बसची सेवा तिथून उपलब्ध आहे। कार्यक्रमाच्या ठिकाणी आपली मुक्कामाची भोजनाची सर्व व्यवस्था आयोजक मंडळीने केलेली आहे। म्हणून आपल्या सर्वांना या आयोजक मंडळीच्या हाताला हात लावून हा जो मोठा भार आहे हा आपल्याला उचलायचा आहे। कोणी श्रमदान द्या, कोणी आर्थिक दान द्या, या पद्धतीने या हेतूने आपण सहकार्य करायचं आहे। परत एकदा आपल्याला विनंती करतो, बहुसंख्येने आपण या ठिकाणी उपस्थित रहा, हीच या निमित्त विनंती। दंडवत प्रणाम।